नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी मयुरी कुंभार, पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी। सांगलीत रांगोळीतून महिला अत्याचाराचा पाहायला मिळाला संताप। रांगोळीतून शहरल्या महिला अत्याचाराचा छटा, मी सक्षमा ग्रुपचे आयोजन। सांगलीत रांगोळीतून महिला अत्याचाराचा संताप पाहायला मिळाला। मी सक्षमा ग्रुपच्या रांगोळी स्पर्धेत स्पर्धक महिलांनी महिला अत्याचाराच्या रांगोळ्या काढत आपला या विषयाबद्दलचा संताप व्यक्त केला। सांगलीत मी सक्षम ग्रुपकडून महिलांसाठी रांगोळी स्पर्धा आयोजित केली होती। पूजा विशाल पाटील यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते। या स्पर्धेत महाराष्ट्राचे सण महिला अत्याचार, कोरोनानंतरचे जग, आपला आवडता सण असे विषय देण्यात आले होते। यामध्ये बहुतांशी महिलांनी महिला अत्याचार हा विषय निवडत महिला अत्याचार दर्शवणाऱ्या बोलक्या रांगोळ्या काढून स्पर्धेच्या माध्यमातून महिलांच्यावरील अत्याचाराला वाचा फोडली आहे। त्याचबरोबर मुली वाचवा, स्त्री शक्ती यावर प्रकाशझोत टाकणाऱ्या रांगोळ्यांचा चर्चेचा विषय बनले आहेत। या रांगोळी स्पर्धेमुळे महिलांना आपल्या भावना आणि समाजात महिला अत्याचार वाढले आहेत हे मांडण्याचे मोठे व्यासपीठ मी सक्षमाच्या माध्यमातून मिळाले आहे। नमस्कार, मी पूजा विशाल पाटील, मी सक्षमा फाउंडर। आज आम्ही हदगा हा सण आहे आणि ह्या सणाचं आम्ही आज रांगोळी स्पर्धा ही घेतलेली आहे। ह्याच्यात भरपूर महिलांनी भाग घेतलेला आहे। आम्ही ह्याच्यात चार विषय महत्त्वाचे विषय दिलेले आहेत। एक तर स्त्री अत्याचार, दुसरा होता करोनानंतरचं जग हे कसं दिसेल ह्याचं सांगितलेलं, आणि तिसरा विषय होता महाराष्ट्र आणि सण, आणि चौथा विषय म्हणजे आमच्या इन्स्टिट्यूटचं नाव मी सक्षमा। हे आम्ही चार विषय दिलेले आहेत। त्याच्यावरती महिलांनी भरभरून चांगली रांगोळी काढलेली आहे, खूप सुंदर रांगोळी काढली। महिलांना हे फक्त घरातच नाही पण त्यांच्या हाताला एवढी कला आहे, एवढे मस्त आयडियाज आणि एवढं छान रांगोळी त्यांनी काढलेली आहे। आणि आम्ही आज त्याच्या तीन निवड करणार आहे। त्याच्या तीन पहिले तीन बक्षिसं आम्ही आज देणार आहे। आमचे अमोल शिंदे सर आज आले आहेत जज म्हणून, ते जज करून ह्याच्यातले तीन बेस्ट जे विनर्स आहेत ते आम्ही आज डिसाईड करून देणार आहे। असे भरपूर स्पर्धा आम्ही सारखं घेत राहतो म्हणून नक्की आम्हाला जॉईन व्हा, मी सक्षमाला जॉईन व्हा आणि आम्हाला भरपूर सपोर्ट करा आणि आमच्या ऑफिसला पण व्हिजिट करा।